माझं आयुष्य असं सुंदर आणि चांगल्या परिस्थितीत जागा म्हणून का मला त्रास होतो इतकं? मी तुला किती वेळेस अगोदर प्रेमाने समजून होतो तरी तू ऐकलं नाहीस का? का इतका त्रास देते मला? तुझी जर एखादी बहीण असती तिला जर इतका कोणी त्रास दिला असता तर तू काय केलं असतं? नको त्रास देऊ मला. नेतृत्व कसं प्रकारे करायचे आणि नेतृत्व करताना आपल्याला काही गोष्टी कशा लागतात, आत्मविश्वास आहे, चिकाटी आहे, या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला कशा प्रकारे करता येऊ शकतात ते एक शिकलो. मला ह्या अभिव्यक्ती संस्थेकडून जी म्हणजे जी माहिती भेटली ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि माझ्यामध्ये जो बदल झाला तो फक्त या संस्थेमुळेच झाला, कारण मी इतरांसारखी निवडून आली, आरक्षण होतं म्हणून सरपंच झाली, पण मला कशातच काहीच माहीत नव्हतं. म्हणजे साधा ठराव, ग्रामसभा काय, बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीनच होत्या. म्हणजे महिला ग्रामसभा असते हेच मला माहीत नव्हतं, ते ह्या प्रशिक्षणाद्वारेच मला कळालं. लोकांमध्ये राहून जो नेता पुढे जातो तोच खरं काम करतो. मग मी तेच केलं गावामध्ये, सगळ्यात आधी महिलांशी संवाद, म्हणजे त्यांच्याशी मैत्री करून, बचत गट करून, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन काम करायला लागले.